लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. क्रांतिपिता लहुजी वस्ताद यांच्या जयंतीचं औचित्य साधून लहुजी वस्ताद यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी युवा भीमसेनेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील बी ब्लॉक कक्षात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. तत्पूर्वी युवा भीमसेनेचे संस्थापक अध्यक्ष महेश ढोलारे, नगरसेवक अमर पुदाले, डॉक्टर मस्के, खंडू बनसोडे, दिलीप कांबळे, अनिल बनसोडे, सुनील काळे, संजू तांबे, विकास गायकवाड, शारदा खरात, आकाश शिरसट, आकाश मस्के, हुसेनी कांबळे आदी मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तसंच लहुजी वस्ताद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून रक्तदान शिबिरास सुरुवात झाली. या रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येनं रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला. या उपक्रमासंदर्भात मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली. भीमसेनेनं रक्तदानाचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो खरोखर कौतुकास्पद आहे, सुट्टे उपक्रम आहे. आत्ताच त्यांनी सांगितल्याप्रमाणे की जातीपाती मिटवायचे असतील तर अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या एका समाजातल्या एका व्यक्तींचा समूह इथं येऊन ब्लड डोनेट करतो आहे आणि ते कुणाला रक्त जाणार आहे हे पण माहीत नाही. विशेषतः शासकीय रुग्णालयात हे रक्तदान करत आहेत, त्यामुळं हे रक्त मोफत दिलं जाईल याची खात्री आहे. आणि खरं दान हे असंच असतं की एका हाताला दिलेलं दान दुसऱ्या हाताला समजत नाही. त्यात रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. ॲक्सिडेंटचे पेशंट असतील, डिलिव्हरीमध्ये रक्तस्राव झालेल्या महिला असतील, तर त्यांना ह्या रक्ताची खूप गरज लागणार आहे. हे अतिशय पुण्याचं काम ते करत आहेत, अतिशय चांगलं समाजसेवेचं काम करत आहेत. याबद्दल मी युवा भीम सेनेचा मी खरोखर कौतुक करतो, त्यांचं मी अभिनंदन करतो.